आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। आदिवासी बहुल भागातील कोल्हेर येथे शाळेवर भूमिपुत्रांनी कोविड काळात आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला। दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागात असलेले दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तुकाराम नामदेव चौधरी या भूमिपुत्रांनी कोविड काळात आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला। पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन व मिष्टान्नाचे भोजन दिले। नंतर शाळेसाठी आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट दिल्या। रेनबो न्यूज करता विभागीय प्रतिनिधी श्यामराव सोनवणे, नाशिक। डबल घेऊ नका रे, मापाचे आहे बरं का। इकडे राहिले आज माझं 27/9/2021 माझा जन्म आहे 27/9/1982 तर आज मी त्या तारखेनुसार माझा वाढदिवस म्हणून मी घरी साजरा करावा असं माझ्यात हेतू नव्हता। म्हणून मी एक सामाजिक कार्य म्हणून का आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलांना काहीतरी देऊ इच्छित होतो। म्हणून आपल्याकडून जेवढं होईल तेवढं शालेय शिक्षणासाठी कसे कशाची गरज आहे त्यासाठी त्यांना वही, पेन आणि इतर त्यांना दिलं। आणि माझा वाढदिवस हा एक मी चांगल्या पद्धतीत साजरा कुठे होईल आणि कसा होईल ह्या पद्धतीने मी निश्चय केला की आपला वाढदिवस एक शाळेवरतीच करावा का। आपला पहिल्यापासून एक गुरुकिल्ली म्हणून ही शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आपण जर वाढदिवस आपला साजरा होईल आणि दुसऱ्यांना बी उत्स्फूर्त वाटत की आपलं बी असं समाजकार्य कोणासाठी काहीतरी करावं आणि लहान मुलांसाठी एक मनात ध्येय यावा म्हणून आम्ही वाढदिवस शाळेवरती मोठ्या मनाने उत्स्फूर्तात साजरा केला। आता कोल्हेर शाळेचे आपल्याबरोबर एचएल गांगोडे सर आहेत। सर, काय सांगाल आजचा कार्यक्रम झाला त्याबद्दल? आज आपल्या शाळेमध्ये तुकाराम चौधरी यांनी त्यांचा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये साजरा केला आणि एक समाज काय तरी देणं लागतं आहे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वही, पेन आणि मिष्टान्न म्हणून मुलांना आज त्यांनी भेट दिलेली आहे आणि असंच इतरांनी पण त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि शाळेला काहीतरी सहकार्य लाभेल जेणेकरून आपली जी मुलं मोठी होतील शिकून ती पण या शाळेप्रती एक विशिष्ट प्रेम राहतील आणि असंच ते पण शाळेसाठी काहीतरी आपल्याला देणं म्हणून देत राहतील असं मी इथं अपेक्षा व्यक्त करतो। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।